नमस्कार फ्रेंड्स नुकतेच झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षेत आयोगाने बाराव्या वित्त आयोग याच्यावर प्रश्न विचारलेला होता आणि याचा आधीही राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये बाराव्या वित्त आयोगावर आयोगाने दोनदा प्रश्न विचारलेले आहेत म्हणून बारावा वित्त आयोग आपल्याला डिटेलमध्ये सखोल माहीत असणं खूपच गरजेचं आहे यासाठी आज आपण बारावा वित्त आयोग या, या संबंधी सर्व महत्त्वाच्या बाबी सखोल बघणार आहोत सो so, लेट्स स्टार्ट पहिले बारावा जो वित्त आयोग आहे याचे अध्यक्ष श्री रंगराजन जे आधी आपले आरबीआय गव्हर्नर होते ते होते त्याच्यानंतर बारावा वित्त आयोगाची आपला अहवाल नोव्हेंबर दोन हजार चार रोजी सादर केला या दोन गोष्टीवर सुद्धा प्रश्न येऊ शकतात आणि हे जे शिफारस आहे यांच्या अंमलबजावणी कालखंड होता दोन हजार पाच ते दोन हजार दहा हे आपले पहिले महत्वाचे बेसिक बीट्स प्रत्येक वित्त आयोगाबद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आता बघूया इतर महत्वाची माहिती तर सर... एटीत घटना दुरुस्ती यानंतरचा हा दुसरा वित्त आयोग आहे आता जो एटीत आपला जो घटना दुरुस्ती आहे किंवा ऐंशीवी जे घटना दुरुस्ती आहे ती कशी संबंधी होती तर याच्या आधीपर्यंत काय होतं की केंद्र शासनाचे संपूर्ण कर महसूल ही यांची विभागणी राज्यांशी होत नव्हती यापैकी काहीच जे कर महसूल होते त्यांची विभागणी राज्यांशी केली जायची फॉर उदाहरण इन्कम टॅक्स असणार आहे ओके किंवा दुसरा जे आपण बघितलं तर आपल्याला एक्साईज ड्युटी असणार आहे या प्रकारचे जे कर उत्पन्न आहे त्यांचीच विभागणी किंवा त्यांची डिव्हिजन राज्यांशी केल्या जायची आणि राज्यांची खूप वर्षापासून मागणी होती की केंद्र शासनाचा संपूर्ण कर जो उत्पन्न आहे त्याची विभागणी राज्यांशी केली पाहिजे तर हे जे एटीत घटनादृष्टी आहे त्यामध्ये या गोष्टीला मान्यता देण्यात आली म्हणजे आता काय करण्यात आलं की केंद्र शासनाचे जितके कर आहेत ते जे काही कर उत्पन्न आहे ते सगळं कॉन्सोलेट करण्यात आले आणि त्याच्यापैकी मग राज्यांना वाटा देण्यात येत आहे तर अशी घटनादृष्टी झाल्यानंतर हा दुसरा वित्त आयोग आहे म्हणजे याच्या आधीचा पहिला वित्त आयोग कुठला असणार आहे मग अकरावा वित्त आयोग असणार आहे आणि अशी शिफारस कोणी केली की पूर्ण कर महसूल एकामध्ये कौन्सुलेट करायची आणि मग राज्यांशी त्याची विभागणी करायची तर हे आपल्याला दहावा वित्त आयोगाने शिफारस केली होती पहिल्यांदा आणि त्याच्यावर अंमलबाजी सुरू झाली अकरावा वित्त आयोगापासून आणि मग दुसरा नंबर नंबरवर कोण आला मग बारावा वित्त आयोगाला आता टर्म्स ऑफ रेफरन्स किंवा जे कार्यसूची आहे तर त्यामध्ये जर आपण बघितले तर अकरावा वित्त आयोगाप्रमाणेच आहेत फक्त एक अखेरची जी आहे ते वेगळी आहे आणि याच्यावर आपल्याला आयोगामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो हे तर कॉमन आहे सगळ्यांना कॉमन म्हणजे कुठले निव्वळ केंद्रीय कर उत्पन्नाची केंद्र व राज्य दरम्यान विभागणी इथं बघा कर उत्पन्न आहे याची विभागणी करायची मग याचे जे तत्व असतात विभागण्याचे किंवा वितरणाचे तत्व काय आहे तर संचित निधीतून राज्यांना अनुदान द्यायचं असतो ओके याच्यानंतर कलम टू सेव्हन्टी फाय अंतर्गत राज्यांना जो अनुदान देण्यात येतो आता कलम टू सेव्हन्टी फाय म्हणजे दोनशे पंच्याहत्तर जे कलम आहे त्यामध्ये मुख्यतः काय आहे तर जे आपले आदिवासी भाग आहे त्या भागामध्ये पायाभूत सुविधा यांचा विकास करण्यासाठी स्पेशल ग्रांट्स किंवा अनुदान याची तरतूद आहे मग पंचायती राज्य व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यांच्या संचित निधीचे बळकटीकरण करणे आता उदाहरण कसं आहे वरती जर आपण बघितलं तर केंद्राचा जो संचित निधी कि कि आहे किंवा कॉन्सुलेट फंड आहे त्यामधून राज्यांना देण्यात येतो आणि मग सेव्हन्टी थर्ड आणि सेव्हन्टी फोर्थ घटनादृष्टीमुळे जे आपले लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहे त्यांच्यामुळे राज्यामध्ये जो आपला कॉन्सुलेट फंड आहे तिथून आता स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा निधी द्यायची गरज आहे म्हणजे एक पायरी खाली यायची गरज आहे तर त्यासाठी त्यांनी ते तरतुदी केल्या आहेत मग अकराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्राने केलेल्या राजकोषीय सुधारणांचे परीक्षण व त्यांच्या ध्येय पूर्तीसाठी शिफारस करणं हा बी कॉमन असतो की मागच्या वित्त आयोगाने जे शिफारिश केलेली आहे त्याच्यावर शासनाने कुठपर्यंत अंमलबजावणी केली आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवायची असेल हे बी शिफारस करण्यात येत आहे मग आहे महत्वाचा बघा एकतीस मार्च दोन हजार चार पर्यंतची राज्यांची सर्व कर्ज परिस्थिती परीक्षण करून व समग्र लक्षी स्थिरता व कर्ज घेण्यासंबंधी सुधारणा व शिफारिस करणं याचा अर्थ काय की जे आपण बघितलं तर दोन हजार चार जो आहे मार्च दोन हजार चार म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चार ते महत्वाच्या कशामुळे आपल्याला एफ आर बी एम जो ऍक्ट आहे एफ आर बी एम ऍक्ट ची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्याच्यामुळे राज्यांची वित्तीय स्थितीला सुद्धा सुधारण्यासाठी आणि स्थिर करण्यासाठी सेंट्रल गवर्नमेंटनी राज्यांना काय केलंय प्रोत्साहन दिलं आणि त्यांना आपण जे चांगले काम करतो त्यांना एक्स्ट्रा निधी देण्यात येणार आहे त्याच्यासाठी शिफारिस करण्यासाठी त्यांनी सूचना केली होती याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापना संबंधी वित्तीय तरतुदींची समीक्षा हे सुद्धा इतर वित्त आयोगाप्रमाणेच आहेत कारण की आपण जेव्हा बघतो आजकाल जे, जे आपत्ती व्यवस्थापन आहे क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग किंवा बाकी गोष्टीमुळे आपत्ती खूपच जास्त येण्याचे प्रमाण वाढलेले त्यांची इंटेन्सिटी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्यांना केंद्राची गरज किंवा अनुदानाची गरज वाढत चाललेली आहे मग हा एक नवीन आहे हा आपल्याला स्टार करून लक्षात ठेवा लागणार जो आपण एंडमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत यामध्ये या काय आहे खनिज तेल किंवा पेट्रोलियम संबंधित खरे तर उत्पन्न किंवा लाभ त्यामुळे प्रॉफिट पेट्रोलियम यांच्या संबंधित राज्यांची विभागणी केली पाहिजे का बघा राज्यांची खूप सारे राज्यांची अशी मागणी होती की आमच्या राज्यामधून तुम्ही खनिज तेल काढताय किंवा पेट्रोलियम काढताय आणि त्याच्यावरून तुम्हाला काय तो प्रॉफिट होतो जो प्रॉफिट पेट्रोलियम आहे तो खरे तर उत्पन्न तो त्याच्या सुद्धा आमच्याशी विभागणी केली पाहिजे तर याबाबत शिफारस करण्यासाठी त्यांनी बारा वित्त आयोगाला केंद्र शासनाने सांगितलं होतं हे जे आहे बाकी सगळे कॉमन होते आतापर्यंत वित्त आयोगाशी हा जो सातवा आहे खनिज तेल किंवा पेट्रोलियम प्रॉफिट पेट्रोलियम हे जे खरे तर लाभ आहे त्याची सुद्धा राज्यांशी विभागणी केली पाहिजे का आणि यस तर किती प्रमाणात केली पाहिजे याच्याबद्दल बाराव्या वित्त आयोगाला विचार करायला केंद्र शासनाने सांगितलं होतं ओके आता बघूया बाराव्या वित्त आयोगाचे मुख्य ध्येय काय होते सर्वात पहिला जो वृद्धी मोमेंटम आहे म्हणजे अकराव्या वित्त आयोगाच्या हो, कालखंडामध्ये भारताची जे आर्थिक विकासाची गती आहे तीव्र झाली होती तो जो वृद्धी मोमेंटम आहे त्याला चालना देणं त्याला कंटिन्यू करणं आणखी तीव्र करणं व राजकोषीय किंवा वित्तीय सबलीकरण करणं आपण म्हणू शकतो की एफ आरबीएम कायद्याचा यामध्ये खूपच जास्त भर देण्यात आलेला होता त्यासोबतच कार्यक्षमता व क्षमता म्हणजे इक्विटी अँड एफिशियन्सी या ध्येयानुसार निधी हस्तांतरण याच्यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो तर जो ध्ये कुठला होता कार्यक्षमता व क्षमता म्हणजे इक्विटी अँड एफिशियन्सी या ध्येयानुसार राज्यांदरम्यान आणि केंद्रातून राज्यांना निधी हस्तांतरण करणं याचा मेन एम काय आहे तर ऊर्ध्व म्हणजे केंद्र आणि राज्य तसेच क्षिती समानता म्हणजे राज्या राज्यांमध्ये जे आर्थिक असमानता आहे किंवा असंतुलन ते दूर करणं आता आपण बघूया ऊर्ध्व असंतुलन भारतात उर्दू असंतुलन हे नेहमीपासून आहे कारण आपली जी राज्य घटना आहे त्यामध्ये केंद्रांना जास्त महसूल तर राज्यांना जास्त जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत आणि याला दूर करण्यासाठी केंद्राकडून राज्यांना निधी देण्यात येतो म्हणजे यांनी आपल्या राज्यघटना बनवली त्यांना त्यावेळीच माहित होतं की आपल्याला राज्यांना वित्तीय अधिकार कमी आहे आणि जबाबदाऱ्या जास्त आहे म्हणून केंद्रांकडून आपल्या राज्यघटनेमध्येच अशी तरतूद करण्यात आली की केंद्राकडून निधी राज्यांकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे यात अनेक राज्यांनी तेहतीस टक्के तर काही राज्यांनी पन्नास टक्केपर्यंत मागणी केलेली आहे म्हणजे काही राज्यांचं असं म्हणणं आहे की केंद्राचा जे कर आहे उत्पन्न त्यापैकी पन्नास टक्के निधी राज्याने दिला पाहिजे आणि पन्नास टक्के निधी केंद्राकडे असला पाहिजे के, आणि प्रत्यक्षात बारावा वित्त आयोग आहे यांनी जे अकरा वित्त आयोगाने एकोणतीस पॉईंट पाच टक्के जे दिलं होतं तर त्याला वाढवून किती दिलं हे उर्दू हस्तांतरण केंद्राकडून राज्यांकडे किती दिले तीस पॉईंट पाच टक्के करण्याची शिफारिश केलेली आहे म्हणजे जो कर उत्पन्न आहे केंद्राचा त्यापैकी तीस पॉईंट पाच टक्के हे जे उत्पन्न आहे ते राज्यांशी विभागणी करण्याची यांनी शिफारस केलेली आहे आणि बाराव्या वित्त आयोगाने जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्याला असं आढळलं की भारतात केंद्र शासनाच्या ढोबळ महसूलाचे सुमारे अडतीस टक्के हे राज्यांना हस्तांतरित केले जाते हा एक महत्वाचा पॉईंट आहे ज्याच्यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारू की केंद्र शासनाचा जो ग्रॉस रेव्हेन्यू आहे फक्त टॅक्स नाही कर आणि कर तर उत्पन्न सो जो ग्रॉस रेव्हेन्यू आहे त्याच्या सुमारे अडतीस टक्के हे राज्यांना हस्तांतरित केले जाते आणि हस्तांतरण कसे होते तर मुख्य आहे वित्त आयोगाच्या शिफारशी असतात त्याच्यानुसार हस्तांतरण होतो मग योजना आयोगाच्या ज्या शिफारशी त्याच्यानुसार हस्तांतरण होतो व इतर अनुदान या मार्गाने हस्तांतरण होत असतात अकरा वित्त आयोगाने काय मर्यादा दिली तर अकरावा वित्त आयोगाने हा जो ग्रॉस रेव्हेन्यू ट्रान्सफर आहे म्हणजे ढोबळ महसूल हस्तांतरण याची मर्यादा थर्टी सेवन पॉईंट पाच म्हणजे साडे सदतीस टक्केपर्यंत ठेवलेली होती म्हणजे जर केंद्राचा जो हा महसुली उत्पन्न आहे तो शंभर रुपये असेल तर केंद्राकडून राज्यांना सुमारे सदतीस पॉईंट पाच रुपये हस्तांतरित केले पाहिजे आणि हे कुठल्या तरीकेने येतील हे एक वित्त आयोगाच्या रूपाने येतील एक योजना आयोगाच्या रूपाने येतील व इतर अनुदान या मार्गाने जातील आता बाराव्या वित्त आयोगाने ही जे मर्यादा आहे ते थर्टी सेवन पॉइंट पाच याच्यावरून वाढवून किती केली अडतीस टक्के केलेली होती आणि याच्यावर सुद्धा आपल्याला आयोगामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आता आपण बघूया क्षिति समांतर हस्तांतरण म्हणजे राज्यांदरम्यान आता केंद्राकडून जर आपण बघितलं हे सेंट्रल गवर्नमेंटकडून राज्यांना किती आलेलं आहे जास्ती जास्त सांगितलं किती अडतीस टक्के मर्यादा ठेवलेली आहे यापैकी जो आपण बघितला कर महसुलाचा किती आहे थर्टी पॉइंट फाईव्ह पर्सेंट आणि उरलेला इतर रेव्हेन्यू पैकी भेटणार आहे आता बघूया चिति संबंध हस्तांतरण आता राज्यांकडे आला तर प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे मग राज्यांच्या दरम्यान म्हणजे आता हे काय झालं संबंध किंवा हॉरिजेंटल डिस्ट्रीब्युशन ऑर डिव्होल्युशन यामध्ये बघितलं त्याचं जो सूत्र दिलेला आहे तो लोकसंख्येला पंचवीस टक्के दिलेला आहे वेटेज उत्पन्न अंतर म्हणजे हायेस्ट परकॅपिटल इन्कम असणारा जो आपला राज्य आहे त्याची परकॅपिटल इन्कम आणि जो राज्य दुसरं राज्य असणार त्यामध्ये किती अंतर आहे उत्पन्नाचा त्यानुसार पन आपण त्याला पन्नास टक्के असा वेटेज दिलेला आहे म्हणजे उदाहरण सगळ्यात जास्त जर दरडू उत्पन्न गोवा राज्याचं आहे आणि आपल्याला बिहारचा जा बघायचं असेल तर बिहार आणि यांच्यामध्ये समजा दहा पट फरक असणार तर याला बिहारला पन्नास टक्के वेटेज थोडा जास्त भेटणार आहे दुसरं एखादी राज्य असणार महाराष्ट्र महाराष्ट्र आणि कोवा यांच्यामध्ये पर कॅपिटल उत्पन्न जास्त फरक नसणार तर मग आपल्याला त्यामध्ये कमी पैसे भेटणार आहे असा त्याचा अर्थ आहे सो लोकसंख्येला दिलाय पंचवीस टक्के उत्पन्न जो डिफरन्स ऑफ इन्कम आहे त्यामध्ये पन्नास टक्के वेटेज दिलेला आहे क्षेत्र म्हणजे तर राज्याच्या क्षेत्र किती त्याला दहा टक्के वेटेज दिलेला आहे कारण ज्या क्षेत्र मोठं असणार तर त्यासाठी राज्यांना लॉ अँड ऑर्डर पासून तर पायाभूत सुविधा विकास या सगळ्यांना जास्त खर्च करावा लागतो त्याच्यानंतर करप्रयास आणि वित्तीय शिस्त आता हे काय कर प्रयास म्हणजे काय राज्य स्वतः आपले कर उत्पन्न वाढवण्यासाठी काय एफर्ट घेत आहेत त्याला म्हणतात कर प्रयास आणि वित्तीय शिस्त म्हणजे काय राज्य स्वतःचा जो खर्च आहे तो कमी करण्यासाठी किंवा त्याला एक लिमिट मध्ये ठेवण्यासाठी काय एफर्ट घेतात त्याला म्हणतात वित्तीय शिस्त जर आपण या दोघांचा बघितलं तर ही काय एफिशियन्सी साठी गोष्ट आहे हे जे आपण वरती बघितले हे इक्विटी साठी आहे याला काय म्हणतो आपण समानतासाठी आहे आणि हे काय आहे एफिशियन्सी साठी दिलेले वेटेज आहे कर प्रयास म्हणजे राज्य आपला उत्पन्न वृद्धीसाठी करणारे प्रयास आणि वित्तीय शिस्त म्हणजे राज्य आपला खर्च कमी करण्यासाठी स्पेशली महसुली खर्च कमी करण्यासाठी घेत असलेले प्रयास हे त्या दोघांचा फरक आहे हा झाला आपला इक्विटीसाठी किंवा समानतेसाठी आणि हा झाला आपला कार्यक्षमतेसाठी किंवा एफिशियन्सीसाठी असे त्याला वेटेज दिलेले आहे आणि यामधून सर्वाधिक जास्त निधी मिळणारे राज्य ऑफकोर्स कोण असणार आहे उत्तर प्रदेश की लोकसंख्या जास्त आहे दारिद्र्य जास्त आहे क्षेत्र जास्त आहे मग दुसरा नंबरवर बिहार यांना बी सेम आहे मग आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आणि जर आपण बघितलं तर पहिले पाच राज्यांना मिळून सुमारे जे उत्पन्न ट्रान्सफर झालेल्या केंद्राकडून त्याचा सुमारे साडे एकावन्न टक्के या पाच राज्यांना देण्यात आलेला होता आणि उरलेल्या तेवीस राज्यांना फक्त अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टक्के निधी मिळत होता आणि याच्यामुळे दक्षिणेचे राज्य किंवा आर्थिकदृष्ट्या जे पुधारलेले राज्य आहे ते म्हणते की त्यांची नेहमी मागणी असते की वित्त आयोगाकडून आम्हाला सावत्र ट्रीटमेंट भेटत असते आता आपण अनुदानाचा विचार करूया तर बिगर योजना महसूल तूड अनुदान हे कलम टू सेव्हन्टी फाईव्ह तुम्हाला सांगितलं की मुख्यतः आदिवासी भागामध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी दिलेलं अनुदान आहे हे पंधरा राज्यांना सुमारे छप्पन हजार कोटी याचा कोणी प्रश्न विचारणार शिक्षण अनुदान आहे मग पुढचं आपला काय आहे आरोग्य अनुदान आहे मग रस्ते आणि जे ब्रिजेस आहे किंवा पूल आहे यांच्या मेंटेनन्ससाठी कारण की रस्ते बांधणं आणि ब्रिज बांधणं हे आपला भांडवली खर्चामध्ये असतो पण फक्त एकदा रस्ते बांधून किंवा ब्रिज बांधून काम होत नाही त्याची दरवर्षी आपल्याला काय करावं लागतं मेंटेनन्स करायला लागतो कर अदरवाइज कर त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार आणि तो कामाचा नसणार म्हणून त्यासाठी सुद्धा खर्च किंवा देखभालसाठी सुद्धा विशेष तरतूद करण्यात आलेली आहे तो अनुदान देण्यात आलेला आहे विशेष गरजा काही राज्यांच्या पर्वती राज्य असणारे आदिवासी राज्य असणारे दुष्काळप्रमुण भाग असणारे त्यासाठी वेगळ्या गरजा असतात मग त्यासाठी वेगळे पैसे देण्यात आलेले आहेत मग हेरिटेज संरक्षण म्हणजे वारसा संरक्षणासाठी सुद्धा सहाशे पंचवीस कोटी रुपये देण्यात आलेले आहेत आणि जर आपण एकूण बघितलं तर जर आपण केंद्राकडून राज्यांना जो ट्रान्सफर झालेला आहे तो सुमारे साडेसात लाख कोटी म्हणजे सात लाख पंचावन्न हजार सातशे बावन्न कोटी रुपये ट्रान्सफर झालेले आहेत आणि यापैकी जर हे शंभर टक्के आहे तर यापैकी करच्या रूपामध्ये हस्तांतरण झालेले जे कर उत्पन्न ते किती आहे एक्क्याऐंशी टक्के झालेले आहे याच्या एक्क्याऐंशी टक्के कुठून आलेला आहे कर हस्तांतरणाच्या रूपाने आलेला आहे आणि एकोणीस टक्के जे आहेत नाईन्टीन पर्सेंट ते कुठून म्हणून आपण म्हणतो की वित्त आयोगाकडून कर हस्तांतरणामध्ये वाटा आणि अनुदान हस्तांतरणाच्या वाटा हे दोघे मिळून आपण कितीमध्ये साडेसात लाख कोटी रुपयापेक्षा जास्त राज्यांना मिळालेले होते यापैकी कर हस्तांतरण रूपाने रूपानी आहे एक्क्याऐंशी टक्के आणि अनुदान हस्तांतरणाच्या रूपाने आहे एकोणीस टक्के हा सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आता बघूया स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संबंधित शिफारशी काय आहे तर सर्वात प्रथम अकराव्या वित्त आयोग यांनी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकरिता राज्यांच्या संचित निधीला बळकटी करण्यासंबंधी शिफारस करण्याकरिता केंद्राने निर्देशित केले होते ओके आणि यासाठी अकराव्या वित्त आयोगाने काय म्हटलं होतं की राज्य शासनाने जमीन कर व्यवसाय कर व त्यांच्या जो करावरचा उपकर किंवा अधिभार म्हणजे सेस आणि सरचार हे जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलं पाहिजे त्याच्यावरून त्यांची जे उत्पन्न स्रोत आहे तो वाढणार आणि यानुसार त्याने म्हटलं की ग्रामीण लेवलवर पंचायतीसाठी जे पंचायती आहे त्यांसाठी एक हजार कोटी रुपये दरवर्षी आणि जे शहरी भागामध्ये नगरपालिका आहे त्यांच्यासाठी चारशे कोटी रुपये दरवर्षी म्हणजे एकूण दरवर्षी किती वार्षिक झाला आपला हजार प्लस चारशे म्हणजे चौदाशे रुपये वार्षिक आणि जे पाच वर्ष म्हणजे दोन हजार ते दोन हजार पाच अकरा वित्त आयोगाचा कालखंड त्यामध्ये किती होते एकूण चौदा पंचे सत्तर म्हणजे सात हजार कोटी रुपये कुठे भेटलेले या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी त्यांनी सिफारिश केलेली होती आणि आता बारावा वित्त आयोगाने काय केलं बघा इथे एकूण सात हजार कोटी रुपये होते तर बारावा वित्त आयोगाने काय सिफारिश केली तर त्यांनी म्हटलं की हे जे विकेंद्रीकृत विकास प्रक्रिया आहे डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंट आहे म्हणजे पंचायती राज आणि नगरपालिका संबंधानी सो यासाठी राज्यांच्या संचित निधीमधून म्हणजे कन्सॉलिडेट फंड ऑफ स्टेट यामधून दोन हजार पाच ते दहा या काळासाठी म्हणजे पाच वर्षासाठी सात हजार कोटीपेक्षा किती म्हटले पंचवीस हजार कोटी रुपये अनुदानाची शिफारिस केलेली होती हे बघा सुमारे किती होतात था? साडेतीन पट जास्त वृद्धी करण्यात आलेली आहे आणि हे जे पंचवीस हजार कोटी आहे यापैकी वीस हजार कोटी म्हणजे सुमारे ऐंशी टक्के हे ग्रामपंचायतीसाठी आहे म्हणजे ग्रामीण भागाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे तर वीस टक्के म्हणजे पाच हजार कोटी रुपये हे नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी होते आणि हे जे पंचवीस हजार कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जो अनुदान देण्यात आले होते त्यापैकी ऐंशी टक्के ग्रामीण भागासाठी आहे म्हणजे पंचायतीसाठी आहे आणि वीस टक्के हे नागरी भागाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी होते आता हा जो रेशिओ होता ऐंशी टक्के आणि वीस टक्के ह्या आला कुठून तर यासाठी त्यांनी बारा वित्त आयोगाने सांगितलं की दोन हजार एकच्या च्या जनगोंडेनुसार नागरी भागाची लोकसंख्या किती आहे सुमारे सत्तावीस टक्के म्हणजे त्र्याहत्तर टक्के लोक अजून ग्रामीण भागामध्ये राहत आहेत आणि दुसरं ग्रामीण भागाची जे उत्पन्न क्षमता आहे स्वामी कमी आहे आणि या उलट नगरपालिकांची उत्पन्न क्षमता तुलनेत जास्त आहे म्हणून सत्तावीस टक्के लोकांसाठी त्यांनी वीस टक्के अनुदान दिलेलं आहे आणि त्र्याहत्तर टक्के लोकांसाठी ग्रामीण भागाच्या त्यांनी ऐंशी टक्के अनुदान दिलेला होता म्हणून पंचायती व नगरपालिका यांच्या अनुदानचे प्रमाण किती आहे ऐंशी टक्के व वीस टक्के देण्यात आलेला होता आता आयोग आपल्याला याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतो हो हा आपला राज्यसेवा हा हाऊ हो शकतात आणि मुख्य परीक्षेमध्ये याच्या मागचा जो कारण आहे तो लॉजिक विचारू शकतात हो हे दोन्ही गोष्टी आपण इथं कव्हर केलेल्या आहेत आणि याच्यावर हमखास प्रश्न येण्याची शक्यता आहे जसा आयोगाचा नवीन पॅटर्न चाललेला आहे आता हे जे अनुदान आहे ते ग्रामपंचायतींना जे आपण दिलेलं आहे ऐंशी टक्के अनुदान त्यापैकी प्राधान्य हे मुख्यतः कशासाठी आहे तर पाणी पुरवठा व स्वच्छतेसाठी दिलेले आहे तर नगरपालिकांना जे अनुदान आहे त्यापैकी पन्नास टक्के अनुदान हे कमीत कमी कशासाठी आहे तर नागरी घन कचरा व्यवस्थापनासाठी आहे म्हणजे अर्बन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट दोघांची प्रायोरिटी बघा वेगळी आहे ऑलरेडी ग्राम नगरी नागरी भागामध्ये पाणी पुरवठासाठी झालेलं आहे तर आता इथे फोकससाठी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट किंवा नागरी घन कचरा व्यवस्थापनावर हो आहे तर ग्रामीण भागामध्ये कसा आहे पाणी पुरवठा व स्वच्छतेसाठी आहे मग दुसरा त्यांनी काय पुढचा जो शिफारिस केली ती काय राष्ट्रीय आपदा निधी नॅशनल कॅलॅमिटी रिलीफ फंड आता याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि यासाठी त्यांनी विचारलं होतं की काय प्रमाण आहे तर केंद्र आणि राज्याचा जो निधी प्रमाण आहे तो किती पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के हा प्रमाण देण्यात आलेला होता आणि याच्यावर आता प्रश्न आलेला आहे आपल्या आत्ताच झालेल्या दोन हजार तेवीस मधली संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आलेला आहे म्हणून बारावा वित्त आयोग हा एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याला ठरतो आता पुढची काय शिफारस केली आणि संबंधी नॅशनल कॅलॉमिटी कंटेंजन्सी फंड याला पाचशे कोटी रुपयाचा जो फंड आहे आधीपासून तो तसाच चालू ठेवायचा आणि यातील जे खर्च झालेला असणारा निधी तो नॅशनल कॅलॅमिटी कंटेंजन्सी ड्युटी व विशेष अधिभार म्हणजे सरचार्ज लावून वसूल करण्याची शिफारस केली याचा अर्थ काय की नॅशनल कॅलॉमिटी कंटेन्सी फंड मध्ये पाचशे कोटी रुपये नेहमी ठेवायचे आणि जर एखादी राज्यामध्ये समजा दुष्काळ आला किंवा पूर आला आणि त्याच्यामुळे तिथं आपल्याला खर्च ला, करावा लागला केंद्र शासनाने दीडशे कोटी रुपये तिकडे दिले असणार या निधीमधून तर नंतर नॅशनल कॅलॉमिटी कंटेन्सी ड्युटी व विशेष अधिभार किंवा सरचार्ज लावून हे दीडशे कोटी रुपये पुन्हा या फंड मध्ये टाकून त्या फंडची मर्यादा किती करून टाकायची पाचशे कोटी रुपये पूर्ण भरून टाकायचे असं ते म्हटलेलं आहे याच्यानंतर आणखी एक महत्वाचं आपला तो आहे राज्यांचे कर्ज व्यवस्थापन मार्च अखेर दोन हजार पाच पर्यंतचे सर्व कर्ज एकत्रित करून वीस वर्षांसाठी त्याला साडेसात टक्के दरावर पुनर्रचित करणं आणि जर आपण बघितलं याच्या मागचे कारण काय आहे तर एफ आर बी एम ऍक्ट केंद्र शासनाने स्वतःवर लावलेला होता आणि राज्यांना त्याच्यावर कायदा करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं तर, तर यासाठी राज्याने काय प्रोत्साहन दिलं की जे राज्य त्यांच्यासाठी एफ आर बी एम कायदा पारित करणार त्यांच्या विधिमंडळामध्ये तर त्यांचे दोन हजार पाच पर्यंतचे म्हणजे थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार पाच पर्यंतचे जितके कर्ज उरलेले आहेत केंद्र शासनाचे ते सगळे एकत्रित करणार आणि त्यांना वीस वर्षासाठी पुनर्रचित करणार आणि त्यांच्यावर फक्त काय असणार साडेसात -साड़ टक्के इतकेच दर वर व्याज लागणार आहे म्हणजे हे काय आहे राज्यांना किंवा राज्य शासनाला एफर ऍक्ट कायदा पारित करून घेण्यासाठी त्यांना एक इन्सेंटिव्ह म्हणून देण्यात आलेला आहे आणि जे राज्य वार्षिक महसूल तू कमी करणार म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट कमी करणार त्यांना जितक्या प्रमाणामध्ये महसूल डेफिसिट किंवा रेव्हेन्यू डेफिसिट कमी केला असणार आहे तितक्या प्रमाणात त्यांना कर्जामध्ये माफी देण्यात येणार आहे रेव्हेन्यू डेफिसिट आपण बघितलं तर तो एफ आर बी एम ऍक्ट अंतर्गत काय आहे तर फिस्कल डेफिसिट किती करायचं आहे तर तीन टक्केवर आणण्यासाठी एम आहे दोन हजार आठ नऊ पर्यंत फिस्कल डेफिसिट तीन टक्के आणि रेव्हेन्यू डेफिसिट जो आहे तो आपल्याला शून्य टक्केवर आणण्याचा आपला टार्गेट आहे ओके आणि रेव्हेन्यू डेफ्रिंट म्हणजे काय याच्यासाठी काही भांडवली खर्च नसतो याच्यामुळे काही मोठ भविष्यामध्ये उत्पन्न देणाऱ्या जे ऍसेट्स आहेत त्यांची निर्मिती होत नाही रेव्हेन्यू डेफ्रिंट रेव्हेन्यू खर्च जो आहे तो कसा असतो तो, तो पगारासाठी असतो निवृत्ती वेतनासाठी असतो किंवा अनुदानासाठी असतो किंवा जे कर्ज घेतलेले आहे त्याच्यावर व्याज भरण्यासाठी असतो म्हणून तो एंड मध्ये किती करायचा आहे झिरो टक्केपर्यंत आणण्याचा टार्गेट देण्यात आलेला होता हे आपण बोलतो की बाराव्या वित्त आयोगाचे दोन सूत्रीय धोरण तर हा प्रश्न आला कुठले दोन सूत्रीय धोरण आहे बाराव्या वित्त आयोगाचे ते म्हणजे एका साइडला राज्यांना कर्ज दिलासा याचा म्हणजे डेट रिलीफ डेट रिलीफ कशी दिली की त्यांचे एकतीस मार्च दोन हजार पाच पर्यंत जे काही कर्ज बाकी आहे ते सगळे एकत्रित करून टाकायचे आणि त्यांना वीस वर्षासाठी पुनरचित करायचं फक्त साडेसात टक्क्याच्या दरावर हा झाला एक कर्ज दिलासा आणि दुसरा आहे त्यांना महसूल तूट कमी करायचे व नंतर त्याला निर्मूल्य म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट नंतर झिरो करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि हे प्रोत्साहन कसे येणार आहे जितका ते राज्य आपला महसूल डेफिसिट कमी करणार तितका प्रमाणात त्यांना कर्जामध्ये माफी मिळत जाणार आहे आता बघूया पेट्रोलियम लाभ हस्तांतरण म्हणजे याला म्हणतो आपण पेट्रोलियम प्रॉफिटचा जो ट्रान्सफर आहे केंद्र आणि राज्यामध्ये त्याच्याबद्दल त्यांनी काय सिफारस केली याची पार्श्वभूमी अशी आहे की कलम टू नाईन्टी फोर अँड टू नाईन्टी सिक्स अंतर्गत राज्यांच्या जमीन व खनिज संसाधनेची मालकी ही राज्य शासनाची आहे तर केंद्र शासनानुसार परिशिष्ट सात यामधील केंद्र यादीतील त्रेपन्न क्रमांकानुसार खनिज तेल हे केंद्र शासनाचा अधिकार क्षेत्रातील विषय आहे आणि यामुळे नाईन्टीन एन्टी सेव्हनच्या आधीपर्यंत ज्या राज्यातून खनिज तेल उत्पादन केले जायचे त्या राज्याला वीस टक्के रॉयल्टी दिली जायची त्याच्या प्रॉफिटमधून पण नाईन्टीन ए सेव्हन मध्ये ज्या न्यू एक्सप्लोशन लायसेन्सिंग पॉलिसी आली त्याच्या अंतर्गत ही रॉयल्टी राज्यांना जे आधी वीस टक्के होती ते कमी करून फक्त साडेबारा टक्के इतकी करण्यात आलेली आहे तर या संदर्भामध्ये बारावा वित्त आयोगाने केंद्र शासनाच्या पेक्षा राज्यांची बाजू जास्त उचलून धरली आणि त्यांनी अशी सिफारिश केली की पेट्रोलियम प्रॉफिट मध्ये केंद्र आणि राज्यांचा वाटा हा पन्नास टक्के पन्नास टक्के असला पाहिजे म्हणजे इक्वल शेअरिंग असली पाहिजे तसेच त्या राज्यातून खाणीमधून जे मिथेन हा जे नवीन संसाधन आपण काढतोय आता तर त्याच्या सुद्धा जो प्रॉफिट आहे त्यामध्ये केंद्र राज्यांच्या वाटा किती असल्याच्या पन्नास पन्नास असला पाहिजे आणि इथे एक लक्षात ठेवा की हा प्रॉफिट पेट्रोलियम असणारे हा पेट्रोलियम वर कराचा संबंधी नाही कर जे आहे ते ऑलरेडी आपल्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ऑलरेडी राज्यांशी शेअर केले जातात आता आपण बघूया केंद्राकडून राज्यांना ढोबळ महसूल हस्तांतरण टक्केवारी म्हणजे ग्रॉस रेव्हेन्यू ट्रान्सफर फ्रॉम सेंट्रल टू द स्टेट गव्हर्नमेंट आपण बघितलं तर हे जे ग्रॉस रेव्हेन्यू ट्रान्सफर आहे ते कुठल्या कुठल्या प्रकारे होतो तर एक असतो वित्त आयोगाने जे हस्तांतरण केलेले आहे ते आहे दुसरा आहे योजना आयोगाने केलेले आहे हस्तांतरण व इतर अनुदान या सगळ्यांना मिळून काय असतो एकूण हस्तांतरण आपण डिसाइड करतो आणि वित्त आयोगाचे हस्तांतरण कुठले आहे दोन सब टाईप्स आहे एक आहे केंद्रातील करातील वाटा केंद्राचा जो कर उत्पन्न आहे त्यातील राज्यांचा वाटा आणि दुसरा आहे अनुदान जे केंद्राकडून राज्यांना दिले जातो तर आपण वित्त आयोगाच्या सातवा वित्त आयोगाने काय शिफारस केली तर केंद्रीय करात वाटा सुमारे बावीस पॉईंट चार टक्के अनुदान दोन टक्के म्हणजे एकूण चोवीस पॉईंट चार टक्के हा जो उत्पन्न आहे तो, उत्पन तो कोणाकडे जाणार केंद्राकडून राज्याकडे जाणार आणि योजना आयोगाने दिलेले तेरा पॉईंट सात म्हणजे टोटल किती होते सुमारे थर्टी एट पॉईंट वन पर्सेंट इतका ग्रॉस रेव्हेन्यू ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इज शेअर्ड विथ द स्टेट गव्हर्नमेंट आता हा मुख्यतः कराचा वाटा आहे आणि हे काय आहे कर इतर उत्पन्नाचा वाटा आहे तर आठव्या वित्त आयोगाने हे किती म्हटलंय वित्त आयोगाचं हस्तांतरण किती आहे बावीस पॉईंट आठ पर्सेंट आणि योजना आयोग व इतर किती आहे पंधरा टक्के म्हणून किती याला थर्टी सेव्हन पॉईंट नाईन पर्सेंट झाला आता नववा वित्त आयोगाने किती म्हटलेलं आहे वित्त आयोगाच्या पासून झालेलं हस्तांतरण किती आहे चोवीस पॉईंट आठ टक्के म्हणजे वाढलेलं आहे आणि योजना आयोगाकडून किती वाढलेला आहे तो पंधरा पॉईंट पाच टक्के असा झालेला आहे सो हायएस्ट इथे बघा किती झाला एकूण हस्तांतरण किती झालेलं आहे चाळीस पॉईंट तीन म्हणजे केंद्राचा जो रेव्हेन्यू उत्पन्न आहे ग्रॉस रेव्हेन्यू उत्पन्न जर केंद्राचा शंभर असणार त्यापैकी चाळीस पॉईंट तीन रुपये हे राज्यांना हस्तांतरित करण्यात आलेले आहेत अशी शिफारस आहे मग दहावा वित्त आयोगाने काय सांगितलं होतं की जो आपला कर आणि अनुदान याच्यामध्ये केंद्राकडून किती के आहे तेवीस पॉईंट सात टक्के राज्यांना गेलं पाहिजे आणि योजना आयोगाकडून किती आहे ते अकरा पॉईंट एक म्हणजे टोटल किती झाला थर्टी पॉईंट पॉईंट एट म्हणजे आता बघा हे हायेस्ट आहे आणि तिथून मग काय झालेलं आहे कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आता अकरावा जो वित्त आयोग आहे त्याच्यानुसार हा जो केंद्रीय करातील वाटा अनुदान हे दोघे मिळून किती होत आहे सव्वीस पॉईंट वन टक्के जे आपण बघितलं या सगळ्यामध्ये अकरावा वित्त आयोगाने जास्त दिलेला आहे आणि योजना आयोगाच्या मग त्यांनी काय केलेलं कमी करून टाकलेलं आहे अकरा पॉईंट दोन इथे बघा पंधरा पॉईंट पाच होता इथे फक्त अकरा पॉईंट दोन वर आलेला आहे आणि दोघी म्हणून थर्टी सेव्हन पॉईंट थ्री म्हणून जो बारा वित्त आयोग आहे त्यांनी काय म्हटलं ओव्हरऑल अराउंड थर्टी एट पर्सेंट जो ग्रॉस रेव्हेन्यू आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो ढोबळ महसूल आहे केंद्र शासनाचा तो राज्यांना हस्तांतरित होतो वित्त आयोगाच्या रूपाने आणि योजना आयोग व इतर अनुदानाची रूपाने आणि केंद्र आयोग शासनाने बारा वित्त आयोगाच्या शिफारशी सगळ्या स्वीकारल्या फक्त त्यामध्ये काही बाबतीत त्यांनी काही अटी लावलेल्या होत्या आता उदाहरण राज्यांच्या एकूण हस्तांतरणाचा वाटा हा केंद्राच्या एकूण ढोबळ महसुलाचा किती आहे अडतीस टक्केपर्यंत मर्यादित असलं पाहिजे हे सुद्धा केंद्र शासनाने स्वीकारलेली आहे अकरा वित्त आयोगाने याला थर्टी सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट अशी मर्यादा दिली होती आणि जे आपण बघितलं राज्यांची काय मागणी होती राज्यांची मागणी काय असते नेहमी जितका जास्त देणार केंद्र तितका कमीच देणार कर महसूल प्रमाणेच केंद्राच्या करेतर है आसा केंदर, आ, ची है, केंदर करे तर महसुलामधून राज्यांना वाटा मिळाला पाहिजे असं केंद्र राज्यांची मागणी आहे आणि केंद्रापेक्षा राज्यांकडे जास्त घटनात्मक जबाबदारी आहेत जसे कायदा व सुव्यवस्था राष्ट्र निर्माण करणे अशी आहेत याच्यामुळे केंद्रांनी आपला खर्च कमी केला पाहिजे आणि राज्यांना जास्त महसूल दिला पाहिजे असा राज्यांची मागणी होती पण बारा वित्त आयोगाप्रमाणे आपण हे परती बघितलेलं आहे सो मित्रांनो या प्रकारे बारागाव वित्त आयोगाचे संबंधी जितक्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपण इथं कव्हर केलेल्या आहेत आम्हाला खात्री आहे की जर यावर प्रश्न आयोगाने विचारलं तर आपला या लेक्चरमधून ते हमखास सुटणार पुढच्या लेक्चरमध्ये आपण तेरा वित्त आयोगाबद्दल माहिती घेऊन येऊ तोपर्यंत कीप स्टडिंग कीप फायटिंग थँक यू जय हिंद जय महाराष्ट्र